नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण वेज मंचुरियन कसं करायचं ते बघणार आहोत। ड्राय मंचुरियन नाही करणार, तर थोडीशी त्याला ग्रेव्ही असणार आहे। आता पहिल्यांदा मंचुरियनचे बॉल्स करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया आणि ते करायला घेऊया। चला आता पहिल्यांदा मी हा कोबी बारीक किसून घेतलाय, त्याच्यावर मीठ घालून ठेवलं होतं एक 10 मिनिटं। त्याला आता म्हणजे पाणी सुटेल तर मी पिळून ह्याच्यामध्ये काढणार आहे आणि नंतर आपण या सगळ्या भाज्या त्याच्यात मिक्स करणार आहोत। कोबीला पाणी खूप सुटतं आणि मग नंतर आपल्याला त्याचे गोळे बनवताना त्रास होतो जर पाणी पिळून काढलं नाही तर, नीट गोळे होत नाहीत त्याचे, त्यामुळे ते पाणी पिळून टाकायचं आणि तो त्याबरोबर म्हणजे कोबीचा उग्रपणाही जरा जातो। आता तुम्ही पाहू शकता किती कोरडा झालाय तो किस, पाणी आपण पिळून काढलेलं आहे। त्याच्यात हे श्रावण घेवडा फरसबी तो चिरलेला एक अर्धी वाटी आहे, कांद्याची पात चिरलेली आहे बारीक ती घालतीये, गाजराचा किस आहे, 2 गाजरांचा किस आहे हा, ढोबळी मिरची बारीक चिरलेली आहे, 1 ढोबळी मिरची बारीक चिरून घालायची एवढ्याला। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट थोडस, काळी मिरी पावडर आहे, काळ्या मिरीची पूड ती घालतीये, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो घालतीये आणि हा आलं लसूण पेस्ट आहे ही घरी केलेली ती घालतीये। चवीनुसार मीठ घालणार आहोत, कोबीला आपण पहिल्यांदा मीठ लावलं होतं त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं, नंतर ग्रेव्ही तरी मीठ असतंच। हे आधी पहिल्यांदा मी हाताने मिक्स करून घेते आणि मग नंतर आपण त्याच्यावर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून त्याचे छोटे मळून छोटे छोटे गोळे करणार आहोत। मैदा 3 चमचे घालणार आहे, या साईजचे चमचे टीस्पून पेक्षा थोडा मोठा टेबलस्पून आहे हा। कॉर्नफ्लॉवर पण तशीच 3 चमचेच घालणार आहे। नंतर जर आपल्याला गोळे वळताना पीठ सैल वाटलं तर परत थोडस मैदा वाढवायचा, पण आता मी दोन्ही 3-3 चमचे घातलेला आहे। मिक्स करून घेते आणि गोळे बनतायत का ते आपण पाहूया। आपलं पीठ मळून झालेलं आहे, पीठ म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र मळल्या आहेत आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून, छान गोळे बनतायत। जर आपल्याला सैल वाटलं तर थोडासा मैदा वाढवायचा, पण आता आपलं अगदी बरोबर झालेलं आहे। छोटे छोटे गोळे करून घेऊया। मी एकीकडे गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, गोळे करून झाले की तळायला घेऊया। आता आपले सगळे गोळे करून झालेले आहेत, एकीकडे तेलही तापतंय, तेल तापलं की आपण ते छान खरपूस रंगावरती तळून घ्यायचे, मस्त क्रिस्पी होतात मंचुरियन। आता आपलं तेल कढईतलं तापलेलं आहे, त्यात आपण हे गोल मंचुरियन केलेले घालून तळूया। फार जास्त तेल एकदम तापल्यावरती घालायचं नाही, नाहीतर ते नुसतेच वरून लाल होतात, आत कच्चे राहतात। तर आता आपण हे मंचुरियन तळून घेऊया। छान तांबूस रंगावर तळून झालेले आहेत, मस्त क्रिस्पी झाले आहेत। आता पुढचे टाकूया आपण तेलामध्ये। आता आपण ग्रेव्ही करायला घेतोय। पहिल्यांदा मी बारीक चिरलेला लसूण टाकतेय, नंतर हे आलं आहे बारीक चिरलेलं, हिरवी मिरची टाकणार आहे थोडी,
बारीक वाटलेली आहे ती, चिरलेली नाहीये. आता त्याच्यावरती पातीच्या कांद्याचा पुढचा पांढरा कांदा असतो तो घालती आहे. तो एक वाटीभर घातलाय, थोडासा परतून घेणार आहे आणि नंतर मग बाकी सगळे सॉस त्याच्यावर आपल्याला घालायचे. कांद्याची पात थोडी घालणार आहे. मंचुरियन मध्ये आपण तळताना त्या बॉल्स मध्ये घातलेले आहेत ते. आता हे सगळं परतून झालंय, आपण आता सगळे सॉस त्याच्यात घालूया. रेड चिली सॉस घालतीये, नंतर डार्क सोया सॉस आहे तो घालणार आहे. डार्क सोया सॉस थोडासा त्याला मिठाची चव जास्त असते, तो खूप नाही घालायचा, स्ट्रॉंग असतो. तो घालती आहे, त्यामुळे मीठ घालताना बेताने घालायचं, कारण याच्यामध्ये सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं. व्हिनेगर घालते आहे साधारण 1 टेबलस्पून व्हिनेगर घातलंय. शेजवान चटणी घालतीये, त्याच्यामुळे त्याला छान स्वाद येतो, चवही छान लागते. ती आपण 2 टेबलस्पून घातलेली आहे. आणि टोमॅटो केचप, त्याच्यामुळे थोडीशी गोडसर चव येते. टोमॅटो केचप या चमच्याने 2 चमचे घातलीये. मीठ अगदीच थोडं घालतीये, कारण बॉल्स मध्ये पण मीठ आहे आणि या सॉसेस मध्ये पण मीठ असते. नंतर वाटलं तर मीठ वाढवता येतं, पण जास्त झालं तर कमी करणं अवघड. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे, त्याचं मी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे पातळ. ती आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. ग्रेव्हीला थोडा थिकनेस येतो आणि थोडं ग्लेजही येतं त्याच्यामुळे. बघा, गाठ झालेली नाहीये अजिबात, गुठळ्या झालेल्या नाहीये, छान विरघळली आहे. आता मी ती याच्यावरती घालतीये आणि मग ते सगळं मिक्स करून आपण त्याच्यामध्ये बॉल सोडणार आहे. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, त्यात आपण हे बॉल घालणार आहोत सगळे, आणि ते सगळे नीट त्याच्यावरती बुडवून घेणार आहोत त्या सगळीकडे. त्याच्या बाजूने ती ग्रेव्ही लागली की टेस्ट एकदम सुंदर लागते. आपली ही डिश तयार झालेली आहे. वरून थोडस आता कांद्याची पात घालायची आहे, ती आपण घालूया. हा हा, मस्त दिसतंय, खूप सुंदर झाली आहे. आता आपण ते सर्विंग बाउल मध्ये काढूया. आपली व्हेज मंचुरियनची डिश तयार झाली आहे. वर थोडीशी कांद्याची पात बारीक चिरलेली घालतीये गार्निश करायला. माझा व्हेज मंचुरियनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण आठवणीने दाबा, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स लगेचच तुम्हाला मिळतील. पुन्हा आता नवीन एखाद्या रेसिपीसह लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.